आहात सर्व, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशीच मी स्वामींच्याकडे प्रार्थना करते. तर आजचा म्हणजे जो माझा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे ड्रेसिंग टेबलवरती. लेडीजचा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट आहे की ड्रेसिंग टेबल. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरात छोटासा कोहिना ड्रेसिंग टेबल असावा, कारण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या आपल्या गोष्टी लागतात त्या छान अशा अरेंज करून ठेवायला चांगलं वाटतं. पण कसं आहे, ड्रेसिंग टेबल अरेंज करताना पण काय काय गोष्टी आपण थोड्याशा डोक्यात घेतल्या पाहिजेत किंवा काय काय हॅबिट्स आपण लावून घेतल्या पाहिजेत, तर त्या म्हणजे मी काय करते माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये, तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. कारण बहुतेकशा अशा आपल्या कॉस्मेटिक्स असतात, खूप महागड्या वस्तू असतात, कधी कधी आपलं लक्ष राहत नाही, सगळं मेसी होऊन जातं आणि मग शेवटी कधी कधी गोष्टी पडून राहतात, वेस्ट होतात. तर तसं होऊ नये, तर म्हणून अशा छान छान टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, खूप छान इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओ. तर माझा हा ड्रेसिंग टेबल आहे हा काही खूप ऍडव्हान्स नाहीये किंवा खूप फर्निश नाहीये, जुनाच ड्रेसिंग टेबल आहे. पण काही गोष्टी युज करून मी कशा प्रकारे माझ्या रोजच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, तर हा बघा, हा माझ्या ड्रेसिंग टेबलचा असा आउटर पार्ट आहे. इथे मी असा मोठा प्लेन मिरर लावून घेतला आहे की ज्यामुळे कसं आपल्याला तयारी केली ना तर पूर्ण व्यवस्थित दिसतं. ऍक्च्युली मला ह्याच्यापेक्षा मोठा मिरर लावायचा होता, पण खाली हे ड्रॉअर्स वगैरे आहेत त्यामुळे मला लावता आला नाही. तर शक्यतो ड्रेसिंग टेबलमध्ये फुल लेंथचाच असा मिरर बसून घ्यायचा. आणि हे बघा, खाली अशी एक ॲडजस्टमेंट आहे की हे ओपन केलं ना तर आपल्याला इथे बसून तयारी करता येते. ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ड्रेसिंग टेबलची. छोटंसं का होईना असं बसायला असलंच पाहिजे, तर आपल्याला तयारी करताना पण खूप कम्फर्टेबल पडतं. तर चला आता मी तुम्हाला ड्रेसिंग टेबलच्या आतमधल्या गोष्टी दाखवते. तर ड्रेसिंग टेबल ओपन करूया. टॅन, हे बघा, हा म्हणजे जुनाच आहे, असं खूप लाइटिंग बिटिंग असं काहीच नाहीये, कारण हा जुना ड्रेसिंग टेबल आहे. पण कसं ठेवलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया ह्या वरच्या कप्प्यापासून. या वरच्या कप्प्यामध्ये इथे मी आहे ना, ह्या माझ्या बांगड्यांचा केस आहे. हा एक मिनिट मी फक्त जस्ट तुम्हाला दाखवते काढू. हा बांगड्यांचा केस आहे बघा. ह्या ज्या माझ्या खूपच ट्रेडिशनल कधीतरी मला युजला लागतात ना अशा बांगड्या मी ह्याच्यामध्ये ठेवल्या आहेत. कारण बांगड्या कशा काळ्या पडतात किंवा डायमंड्स पडतात, खराब होतात एका ठिकाणी ठेवून, म्हणून मी या अशा बॉक्समध्ये ठेवल्या आहेत. आणि हा बॉक्स मी इथे वरती ठेवून देते कारण तो रेग्युलर लागत नाही आपल्याला. त्यानंतर हे असे हे रिकामी पाऊच आहेत. हे बघा, हे जेव्हा आपण गावाला किंवा आउटर कुठे जातो फिरायला तर तेव्हा अशा प्रकारचे पाऊच खूप उपयोगी पडतात की एकाच पाऊचमध्ये आपण भरपूरसं सामान घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर हे असे पण काही काही पाऊच आहेत, हे आपल्याला लागतात हेअरबँड्स किंवा काही ऍक्सेसरीज वगैरे ठेवण्यासाठी लागतात. असे पाऊच मी इथे ठेवले. त्यानंतर इथे माझं हे स्ट्रेटनर आहे, हेअर स्ट्रेटनर. त्यानंतर हे हेअर ड्रायर आहे. ज्या पूरक गोष्टी असतात त्या एका एकाच ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला लगेच पटकन मिळून जातात. हा पण एक रिकामीच बॉक्स आहे. तर त्यानंतर आपण चालू करूया हा नेक्स्ट सेक्शन. तर आता इथे ह्या ज्या बँगल्स आहेत ह्या ज्या मला रेग्युलर लागतात, हे बघा, त्या ग्रीन बँगल्स किंवा ह्या अशा ज्या रेग्युलर लागतात मला त्या मी इथे ठेवल्या आहेत. म्हणजे पटकन हँडी आपल्याला कुठल्याही ड्रेसवर लागल्या तर घेता येतात, माहिती राहतात की या बांगड्या आहेत आपल्याकडे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा मी इथे, हे बघा, मी तुम्हाला काय सांगायचं मला की अशा प्रकारचे बॉक्स आपण बनवून ठेवायचे कधीही ड्रेसिंग टेबलमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, वस्तू आपल्या वेगवेगळ्या सॅग्रिगेट राहतात, एकाच ठिकाणी पूर्ण मेस होत नाही आणि आपल्या वस्तू प्रॉपर आपल्याला मिळतात जेव्हा लागतात तेव्हा. तर हा फर्स्ट मी बॉक्स बनवलेला आहे. याच्यामध्ये मी सगळ्या अँटिक मी नाव टाकलं इथे, कारण ह्याच्यामध्ये मी सगळ्या जुन्या अँटिक वस्तू ज्या आहेत म्हणजे ज्या कधीतरी लागतात, अशा ही नथ आहे, अशा काही काही गोष्टी आहेत बघा, हे जुन्या गोष्टी आहेत सगळ्या काय काय. तर अशा गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे मला माझ्या अंडरस्टँडिंगला मला जे कळेल त्याच्या हिशोबाने मी त्याला त्याचं नेमिंग क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर इथे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी माझ्या मुलीचे सगळे हेअरबँड्स किंवा जे पण टीआरआज वगैरे असतात ते ह्याच्यामध्ये ठेवते सगळे. हे बघा, कारण ते मग व्यवस्थित पण राहतात आणि बाहेर जर आपण ठेवले ना तर ते लवकर खराब होतात, धूळ बसते त्याच्यावरती. तर त्याच्यासाठी हे एका बॉक्समध्ये ठेवले आहेत, म्हणजे तिला जेव्हा पण हवे असतील तर हा बॉक्स काढला तर त्याच्यातून पटकन तिला मिळून जातात.
त्यानंतर नेक्स्ट हा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये मी हेअर ऍक्सेसरीज ठेवल्यात सगळ्या. मी जस्ट तुम्हाला असं वरचेवर काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की मी कशा प्रकारे ठेवलंय. हे बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या हेअरच्या ऍक्सेसरीज आहेत. हे जे आपले बोज असतात, हेअर बोज, काय काय हेअर रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, बन असतात, तर ते सगळं एका ठिकाणी ठेवलंय. त्यानंतर नेक्स्ट हा डायमंड म्हणून लिहिलाय याच्यावरती. तर याच्यामध्ये जी पण माझी सगळी डायमंडची ज्वेलरी आहे, तर ती याच्यामध्ये मी सगळी ठेवली आहे डायमंड ज्वेलरी. तर त्याच्यानंतर हे आता मी काढून नाही दाखवत तुम्हाला, मला फक्त एक आयडिया सांगायची आहे तुम्हाला की कशा प्रकारे मी सॅग्रिगेट करून ठेवलंय. तर हा सेक्शन कम्प्लीट झाला आपला. तर आता नेक्स्ट मी इथे ठेवलेलं आहे, हे बघा, हे सगळे खूप जुने इयरिंग्स आहेत सगळे. हे जे माझे कॉलेजपासूनचे इयरिंग्स आहेत, असे सगळे खूप सारे इयरिंग्स आहेत. तर हे आता माझी मुलगी पण यूज करते, तर तिला आवडतात, तर हे मी एकाच बॉक्समध्ये सगळे ठेवले आहेत इयरिंग्स छोटे छोटे. कारण माझ्याकडे तो असा खूप सारा कॉलम्सचा एक बॉक्स मिळतो, तर तो नाही आहे सध्या, तर तो मी घेणार आहे. तो पण खूप कामात येतो बॉक्स इयरिंग्ससाठी अशा प्रकारच्या. तर हा मी छोटा बॉक्स असा ठेवलाय त्याच्यासाठी. त्यानंतर हा नेक्स्ट बॉक्स आहे छोटा, तो मी ह्याच्यामध्ये माझे सगळे मंगळसूत्र ठेवलेत एकाच ठिकाणी. माझ्याकडे असे जे आहेत थोडेफार मंगळसूत्र काय काय, कारण आपण रेग्युलर तर गोल्ड वस्तू यूज करत नाही, आर्टिफिशियल आपण वापरतो. ते हे असे डायमंडचे आहेत, हा असं थोडाफार गोल्ड टचचा आहे, हे छोटं डायमंडचं आहे. तर असे मंगळसूत्र मी हे एकाच बॉक्समध्ये ठेवलेत. त्यानंतर नेक्स्ट हा ह्याच्यामध्ये आहेत सगळे रब्बर्स आहेत, म्हणजे मुलीला लागतात सगळे रब्बर्स, ते असे सगळे रब्बर्स एका बॉक्समध्ये ठेवले. त्यानंतर ह्याच्यामध्ये इथे ऑक्साईड लिहिलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये मी ऑक्साईड ज्वेलरी ठेवली आहे. तर ती ऑक्साईडची जी ज्वेलरी असते ती ठेवायची पण एक पद्धत आहे. अशा प्रकारे टिश्यू पेपरमध्ये मी रॅप करून ठेवली आहे ज्वेलरी, ज्यामुळे काय होतं की आपली ज्वेलरी बघा जशीच्या तशी राहते. आता हे ज्या ऍक्सेसरीज आहेत ना, याला जवळपास चार पाच वर्ष झालेले आहेत, पण तरी पण अजून त्याला कुठेही गंज लागलेला नाही आहे किंवा खराब झालेला नाही आहे. हे जर आपण असं एकत्र सगळं ठेवून दिलं ना, तर त्याच्याने काय होतं, गंजतात ते एकमेकांना लागून आणि ज्वेलरी खराब होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. मग आपण हे खूप महागच्या वस्तू घेतो, तर आपण त्या व्यवस्थित ठेवल्या तर त्या खूप व्यवस्थित मेंटेन राहतात. आता ह्या माझ्या बँगल्स आहेत, ह्या पण मी अशा टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवल्यात. बघा बँगल्स जसेच्या तसे आहेत, कारण मोस्ट ऑफ ऑक्साईड ज्वेलरी ना गंजण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे जे असे छोटे छोटे आहेत ते याच्यामध्ये ठेवलं तर चालतात, पण बाकीच्या मोठ्या सगळ्या वस्तू मी अशा प्रकारे रॅप करून ठेवल्या त्याच्यामध्ये. तर मी कधीतरी तुम्हाला या ज्वेलरीचं कलेक्शन पण नक्की दाखवेन. तुम्हाला जर वाटत असेल की मी हे कलेक्शन दाखवू तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता जर मी हे सगळं तुम्हाला खोलून दाखवलं ना, तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर आता त्यानंतर हा नेक्स्ट इथे आहे ही जागा, तर इथे मी ठेवलेत अशा प्रकारचे हे बॉक्स मिळतात आपल्याला प्लॅस्टिकचे. तर याच्यामध्ये बघा पिन्स आपल्याला लागतात सारख्या, यू पिन्स, हेअर पिन्स, सेफ्टी पिन्स, अशा प्रकारचे पिन्स, त्या सगळ्या अशा वेगवेगळ्या करून ठेवल्या आहेत. म्हणजे जेव्हा पण आपल्याला पटकन लागतात तेव्हा आपल्याला पटकन हँडी मिळून जातात. इथे छोटे छोटे क्लिप्स ठेवले आहेत, हे छोटे छोटे ब्रेसलेट आहेत. असं सगळं वेगवेगळं सॅग्रिगेट करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला जेव्हा लागतं आणि इव्हन यूज झाल्यानंतर वस्तू लगेच तशीच ठेवून पण द्यायची. त्यानंतर नेक्स्ट हा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये बघा मी ठेवलंय, इथे मी सगळे असे इयरिंग्स ठेवले आहेत, जे पण अँटिक इयरिंग्स असतात, जे आपल्याला कधी फंक्शनल किंवा रेग्युलर पण यूज करताना काही काही लागतात, तर अशा प्रकारचे इयरिंग्स मी इथे ठेवले आहेत सगळे. आणि मेन म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की इयरिंग्स सोबत हे जे पॅलेट मिळतं ना, हे प्लास्टिक, हे कधीच टाकू नका. कारण ह्याला इयरिंग्स असे हँग करून ठेवले ना, तर एकाच जागेवर व्यवस्थित राहतात. आपण असेच टाकून दिले ना, मध्ये मिक्स होऊन जातात, ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहतात. इवन तुमच्याकडे असं काही बोर्ड असेल किंवा आता नवीन नवीन ऍक्सेसरीज मिळतात, तर त्याला तुम्ही हे असं हँग करून पण ठेवू शकता. आता माझ्याकडे सध्या म्हणजे जागा आहे, पण मी आता सध्या अजून ते घेतलं नाहीये तसं पॅलेट, तर त्याच्यामुळे मी असे बॉक्समध्ये ठेवलेत. आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटेसे ब्रेसलेट आहेत मुलीचे काय काय. तर हा डब्बा मला खूप आवडला जेव्हा भेटला होता तेव्हा, तर असे छोटे छोटे ब्रेसलेट मी ह्याच्यामध्ये ठेवलेत. आणि काय काय छोट्या छोट्या गोष्टी लागतात, तर त्या इथे अशा ह्याच्यामध्ये ठेवून दिल्या.
असे जे बॉक्स मिळतात ना ते आपण फेकून नाही द्यायचे कधी, असे यूज पडतात आपल्याला. त्यानंतर हा नेक्स्ट आहे मेडिसिनचा बॉक्स आहे. ह्या मेडिसिन्स म्हणजे ऍज सच मेडिसिन्स नाही आहेत, ज्या आपल्याला स्किन रिलेटेड ज्या मेडिसिन्स लागतात ना त्या मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आता समजा हे झेंडू बाम किंवा हे कैलाश जीवन सोप्रामायसिन अशा प्रकारच्या ज्या क्रीम लागतात स्किन रिलेटेड वगैरे, तर त्या कशा मेडिसिनच्या बॉक्समध्ये मिक्स करून ठेवल्या ना तर मिक्स होऊन जातात आणि पटकन मिळत नाही. तर म्हणून मी हा इथे एक छोटासा बॉक्स ठेवलेला आहे. तर आता हे ठेवून देते मी पहिले सगळं. तर आता हे हा पोर्शन मी तुम्हाला दाखवला. तर हा इथे एक छोटासा बॉक्स आहे बघा, खूप क्यूटशी डब्बी आहे ही, मला खूप आवडलेली ही. मला वाटतं हळदी कुंकूला मिळालेली डब्बी आहे मला. तर याच्यामध्ये मी अशा प्रकारे बघा, ह्या सेफ्टी पिन्सच्या असतात, त्या खूप मिक्स होतात इथे तिथे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाहीत. तर या मोठ्या सेफ्टी पिन्स इथे ठेवल्या आहेत आणि ह्याच्या खाली असं छोटंसं हे आहे, तिथे मी छोट्या सेफ्टी पिन्स ठेवल्या आहेत. म्हणजे आपल्याला कधी लागलं तर पटकन घेता येतात. इवन आपण कधी जेव्हा आउटर ट्रॅव्हलिंगसाठी जातो तेव्हा सुद्धा हे घेऊन जायला खूप कम्फर्टेबल पडतं. फक्त असं टाकलं की होऊन जातं काम, म्हणून मी हे मला खूप आवडलं तर मी हे ठेवलंय. तर त्यानंतर इथे जो आतला पोर्शन आहे, आता हा जो पोर्शन आहे इथे पण मला भरपूर जागा मिळाली आहे. तर ज्या खूप कमी यूजच्या गोष्टी असतात त्या मी इथे ठेवते. लाईक आता ह्याच्यामध्ये सगळे रब्बर्स ठेवलेत मुलीने, हे बघा असे सगळे रब्बर्स आहेत. त्यानंतर इथे हे वॉच आहेत, आम्हाला वॉचचं खूप शौक आहे तर वॉच सगळे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. तर असे काय काय ज्या खूप जास्त यूज नाही पडत, कधीतरी यूज होतात अशा गोष्टी मी त्या एक साईडला ठेवून देते, रेग्युलर लागत नाही तशा. तर हा सेक्शन झालाय आता आपला. तर आता हा नेक्स्ट सेक्शन मी तुम्हाला सांगते. आता लेडीजला कॉस्मेटिक्स म्हटलं तर लेडीजला खूप आवडतं कॉस्मेटिक्स, आपल्याला जितके असतील तितके कमीच वाटतात. तर कॉस्मेटिक्स माझे ऍज सच असे खूप काही नाही आहेत, कारण कसं आहे की मी रेग्युलर जास्त कॉस्मेटिक्स यूज करत नाही, जेवढे लागतात तेवढेच ठेवते. कारण एक तर कसं असतं की आपण ते खूप वापरत नाही आणि त्याची एक्सपायरी पण एखाद दोन वर्षाचीच असते. तर आपण जर जास्त आणून ठेवल्या आणि थोडं थोडंसंच वापरलं तर मग ते तसेच पडून राहतात आणि एक्सपायरी संपल्यानंतर आपल्याला फेकावे लागतात. म्हणून मी जे आवडतात तर ते नेमकेच कॉस्मेटिक्स आणते. तर आता हा मी असं इथे ट्रे ठेवला आहे ह्याच्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये ऑइल्स वगैरे ठेवलेत बघा. हे जे ऑइल्स आहेत ना, हे कसं होतं ऑइल्स कधी कधी खाली लीक होतात आणि आपण खाली जे ठेवतो ते खराब होऊन जातं. तर हे सगळं एकाच ठिकाणी ठेवलंय, डिओस ऑइल वेगवेगळे किंवा असं काही लागतं सामान तर असं काही काही सगळं पावडरचा डब्बा वगैरे हे सगळं एकाच ठिकाणी ठेवलंय. म्हणजे जेव्हा आपल्याला क्लीन पण करायचं असतं ना तर हा पोर्शन तुम्ही पूर्ण उचललात तर तुम्हाला पूर्ण जागा व्यवस्थित स्वच्छ करता येते. म्हणजे सगळं काढत बसायची गरज लागत नाही, फक्त एक कंटेनर उचलला तर सगळं तुम्हाला क्लीन करता येतं. तर इथे असेच परत मी माझे जे फेसचे आपण जे यूज करतो फेस मास्क वगैरे, तर हे सगळे इथे साईडलाच ठेवलेत. म्हणजे कसं आपल्याला डोळ्यांनी दिसतं की काय सामान आहे काय नाही आहे, पडून राहत नाही सामान. नाही तर कधी कधी काय होतं आपण शॉपिंगला जातो नवीन आवडलं लगेच परचेस करतो, पण आपल्याकडे ऑलरेडी त्या गोष्टी असतात तर ते आपल्याला कळत नाही. तर नेक्स्ट आता हे खूप छान, मला हे तुम्हाला सांगायला आवडेल, हे खूप छान कंटेनर मिळालेत. याच्यामध्ये खूप सामान राहतं आणि व्यवस्थित राहतं, दिसतं सगळं. आता तुम्ही बघत असाल इथे मी लिपस्टिक ठेवल्यात, या दोन तीनच लिपस्टिक आहेत. लिपस्टिक पण कधी पण अशा ट्रान्सपरंटचंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला शेड्स पण दिसून येतात की आतमध्ये कुठल्या लिपस्टिक आहेत. त्यानंतर इथे लिप बाम्स ठेवलेत, इथे मी ठेवलेत लायनर ठेवलेत, जे मी रेग्युलर यूज करते ते लायनर ठेवलेत. त्यानंतर इथे हे आयशॅडो पॅलेट ठेवलंय, हे पण एक आयशॅडो कम असं काहीतरी ग्लिटर आहे, हे कधीतरी फंक्शनल यूज होतं. त्यानंतर इथे सगळे हे बघा, हे जे आपले ब्रशेस असतात किंवा लायनर्स असतात किंवा हे मस्करा, तर हे सगळं इथे ठेवलंय मी. तर ह्या दोन कंपार्टमेंटमध्ये ते इझिली बसून जातं आणि पटकन मिळतं सुद्धा. त्यानंतर अशा प्रकारचं हे घेतलंय मी हे केस. ह्याच्यामध्ये आपल्याला नेल पेंट्स वगैरे ठेवता येतात आपल्या, तर माझ्याकडे जास्त नेल पेंट्स नाही आहेत कारण लगेच सुकून जातात आणि फेकून द्यायला लागतात. तर त्याच्यानंतर हे बघा, मी ह्याच्यामध्ये हे सगळे लिप बाम्स वगैरे ठेवलेत, इवन नेल पॉलिश रिमूव्हर जे असतं ते इथे ठेवलं आहे. नेल्सच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी असतात त्या मी इथे ठेवल्या आहेत. म्हणजे कसं एकाच ठिकाणी आपल्याला सगळं सामान मिळतं, दहा ठिकाणी चेक करायला लागत नाही. हे केस तुम्ही फण्यांसाठी वगैरे पण यूज करू शकता, असं नाही की मी ह्याच्यासाठी वापरलंय तर ह्याच्यासाठीच. भरपूर या गोष्टींचा मल्टी यूज आहे, तुम्ही जसं ठेवाल तसं तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये. तर आता या साईडला मी हे सगळे माझे
फेस मास्क किंवा डे क्रीम नाईट क्रीम या अशा बॉक्समध्येच ठेवल्यात, ओपन करून नाही ठेवत. त्याचा एक तुम्हाला एक फायदा सांगते बॉक्समध्ये ठेवण्याचा. बॉक्सवरती जी एक्सपायरी डेट लिहिलेली असते, जर आपण बॉक्स फेकून दिला ना तर आपल्याला एक्सपायरी डेट कळत नाही आणि मग ती वस्तू आपण तशीच वापरत राहतो. आणि स्किन आपली खूप सेन्सिटिव्ह आहे तर स्किनच्या रिलेटेड आपण कधीच रिस्क घ्यायचं नाही. तर बॉक्स म्हणून फेकू नका, बॉक्स नेहमी कॅरी करा. आणि त्यामुळे काय होतं, ती वस्तू व्यवस्थित पण राहते, आतमध्ये धूळ पडत नाही. तर आता हे झालं. त्यानंतर मी इथे या साईडला बघा, इथे जो गॅप आहे इथे या साईडला मी हेअर कलर रिलेटेड ज्या माझ्या एक्सेसरीज आहेत सगळ्या, म्हणजे ब्रश किंवा त्याचं जे गॅप येते ती, हँड ग्लव्स, त्याचे कलर वगैरे, तर ते सगळं मी याच्यामध्ये ठेवलंय, एक साईडला ठेवलंय, म्हणजे इथे त्याचा पूर्ण पसारा होत नाही. तर त्यानंतर नेक्स्ट आता संपत आला तर लास्ट पोर्शन आहे हा. हा मी खूप रिकामी ठेवला, इथे मी फक्त याच्यामध्ये रेग्युलर ज्या आपल्याला लागतात कोम्स त्या इथे ठेवल्यात. आणि इथे हा जो पाऊच ठेवलाय हा मी असाच एक्स्ट्रा पाऊच ठेवलाय. म्हणजे कसं आहे की आपण रेग्युलर काही यूज करतो, आता हे जे असे क्लिप्स आहेत किंवा या मला टिकल्या रेग्युलर लागतात, जे एकदम रेग्युलर म्हणजे रोजच्या रोज जे आपण सामान वापरतो ना ते सामान मी ह्याच्यामध्ये टाकते. म्हणजे कसे की इथे मेसी करायला नको, ते ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा कधीही तुम्ही इथे सामान काहीतरी लावत असाल, काढत असाल, तर तेव्हा ते ह्यातलं सामान काढून तिथे परत लावून द्यायचं, जेणेकरून की आपलं सामान सारखं मिक्सअप होत नाही. तर त्याच्यासाठी हा एक हँडी मी पाऊच ठेवलेला आहे. त्यानंतर इथे काही नाही आहे बाकीचं असं सामान स्पेशल असं. हा पण बॉक्स असाच फक्त एक्स्ट्रा एक बॉक्स होता माझ्याकडे, तर तो मी ठेवून दिलाय, कधी काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर असं माझं ड्रेसिंग टेबल आहे, म्हणजे आहे मोठं ड्रेसिंग टेबल, पण तुम्ही कसं अरेंज करता, कशा गोष्टी मॅनेज करता, त्या पण खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, बघा हा मल्टी यूज असा हँगर मिळतो, हा खूप कामाचा आहे. तुम्ही याला काही लटकवू शकता, तुम्ही तुमचे बेल्ट्स लटकवू शकता, हेअरबँड लटकवू शकता, स्कार्फ लटकवू शकता, कानातले लटकवू शकता, इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता. सध्या मी कसं सगळं बॉक्समध्ये ठेवलंय तर त्याच्यामुळे माझा त्याचा तेवढा काही यूज नाही होत, पण कधीतरी हेअरबँड काढलं पटकन लावलं जे आपल्याला रोज लागतं, तर त्याच्यासाठी मी सेफर साईड म्हणून मी तिथे तो लावून ठेवलाय. तर बाकी असं ऍज अ स्पेशल असं अट्रॅक्टिव्ह किंवा असं काही माझं ड्रेसिंग टेबल नाहीये, पण ज्या काही अशा छोट्या छोट्या आयडियाज होत्या त्यानंतर मला तुम्हाला सांगायचं की हे असं लेबलिंग करून ठेवा कधी पण ड्रेसिंग टेबलमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॉक्स खोलून बघायची गरज लागणार नाही की प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला काय काय ठेवलं याच्यामध्ये काय नाही, आपल्याला काय रेग्युलर लक्षात राहत नाही, तर म्हणून असं लेबलिंग करून ठेवायचं कधी पण. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या आणि अशा छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या हॅबिट्समधून आपल्या सवयीमधून फॉलो केल्या तर असं नीटनेटकं आणि म्हणजे बोलतात ना की साफसूफ ठेवलेल्या गोष्टी आपल्याला पण काढायला घ्यायला खूप छान. तर ड्रेसिंग टेबल रिलेटेड अशा छोट्या छोट्या टिप्स होत्या की ज्या आपण रेग्युलर फॉलो करायला पाहिजे. तर माझा ड्रेसिंग टेबल तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या टिप्स तुम्हाला आवडल्या का तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत बाय.